माझं तर ऐक तू काय लांब लागलो घे काय बैल घेत आहे का हो सिंगल घेत आहे का डबल सिंगल म्हणजे एक नाही एकच पाहिजे आता बैल घेणारच आहेस हा तर मी काय म्हणतो पायात लक्ष्मी असणार बैल काय रुबाजे तर लक्ष्मी असली पाहिजे कसा आहे जनावराच्या पायात जर का पटार त्याच्या पायात जर का लक्ष्मी नसली सगळ्या घरादाराच वाटतुळ होते आता तुम्हाला सांगतो जावणीला जनावर होऊन राहत नाही घरात दूध दुपत राहत नाही आणि मालकाच वाटतुळ व्हायची तसं होते म्हणून म्हणतोय पायात लक्ष्मी असणार जनावर घ्या काय रे बाजू तर त्याच्याशिवाय भलं होणारच नाही तर मी काय म्हणतो कितीपर्यंत घेणार आहे जनावर 35-40 पर्यंत चालेल की 35-40 बाजा 35-40 आत पायात लक्ष्मी असणार बाजारात बट्टा नसणार असं जनावर मिळेल होईल पण दादा बरोबर आहे तुमचं पण भला माणूस आहे त्यांचं तेवढं द्या की जमीन आता घेऊ भला माणूस बाजारात जाऊन कुठं फसायला नको तवा ह्याला चांगलं जनावर घेऊन देणं आपलं कर्तव्य काय म्हणतोस बाजा भंडादा आता तुम्ही किती जणांचं भलं केलं आम्हाला माहित आहे की मी काय म्हणतोय द्या की ह्यांचं जमवून जमूया पण बाजा ह्यात काय बांधलंय भंडादा भाकरी भाकरीची शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत आम्ही लय जणांचं भलं केलं आता पायात लक्ष्मी असणार असे एक जनावर आहे बरं पण कसं आहे तुम्ही तेवढं चाळसावर अडून बसायचं नाही काय बाजा भंडादा चाळसावर अडून चालेल का अहो कसं आहे पायात लक्ष्मी असणारं जनावर 70-80 हजाराच्या आत काय काय रे बाजा तर भंडादा बरोबर आहे तुमचं पण भला माणूस आहे तू म्हणतोस ते बी खरं आहे आता भल्या माणसाचं भलं करायलाच पाहिजे पण तुम्ही एक काम करायचं ते जनावर मी तुम्हाला दाखवतो ते बघायचं खरं बिन बोलता यायचं कसं भंडादा तुम्ही म्हणील तसं करायला तयार आहेत कसं पाहुणं चला बैल देखणं दिसतंय मार्क बी नाही अरे बैल साईदात झाली की बघूया जरा जरा जमतोय का आता बघा जरा काय होते करते का अरे काय बैल घेता काय अरे भंडादा तू आता तू थप मारलीस म्हणले आता काय बरं ते ना